पाणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते पोहोचलेले आहेत. या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि या संदर्भात त्यांनी काल अधिकाऱ्यांना कबडी सुद्धा दिलेली होती. आणि आता या संपूर्ण रस्त्याची पाहणी जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाते. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना होणारा त्रास, त्याच्यानंतर होणारी वाहतूक कोंडी, याचा सर्वसामान्य बसणारा फटका, या सर्व बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अधिकाऱ्यांना तंबी दिलेली होती. त्यांनी अक्षरशः या खड्डे पडलेल्या रस्त्यांचा फोटोज अधिकाऱ्यांना जो आहे तो दाखवलेला होता आणि जाम विचारलेला होता. आणि आता स्वतः या महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत. खारेगावच्या खाडी पुलावर ते पाहणी करतात. या नाल्यामधून जे पाणी जातं, पावसाळ्यामध्ये परिस्थिती जी आहे ती बिकट होते. आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी जे आहे ते शिरत असतं आणि त्याच्यामध्ये रस्त्याचं काम सुद्धा सुरू आहे. मात्र लोकांची होणारी गैरसोय पाहता महामार्ग सुस्थितीमध्ये नाही आहेत. महामार्गांवर खड्डे पडलेले आहेत, त्याच्यामुळे वाहन चालकांची होणारी तारांबळ, होणारे अपघात, या सर्व बाबी लक्षात घेता आता स्वतः मुख्य सूचना करतात अधिकाऱ्यांना. अरे मग करू दे ना. अरे मी तुला बोलत नाही, ते तुला नाही बोलत. संतोष कुमार बोलतो. चल गाडीत बस. सर त्यांनी सांगितलं. मुंबई नाशिक महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या ठिकाणी पाहणी जी आहे ती केली जाते. खड्ड्यांवरून मुख्यमंत्री शिंदेंनी काल अधिकाऱ्यांना तंबी दिलेली होती, जाब विचारलेला होता. आणि आता या संपूर्ण रस्त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत.